कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कामोठे येथील MGM रुग्णालयानं 200 ICU बेड देण्याची तयारी दर्शवल्यानं या बेडसाठी आणि आवश्यकतेनुसार 200 ऑक्सिजन बेडसाठी आवश्यक साहित्य खरेदीस येणाऱ्या खर्चाला पनवेल महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या महासभेत प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी मागणी करून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन दिलं होतं. या निर्णयाचा फायदा महापालिका हद्दीतील कोरोना रुग्णांना होणार आहे. पनवेल महापालिकेची ऑनलाईन महासभा मंगळवारी आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉ कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. पनवेल महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होते. या महामारीच्या काळात रुग्णांना उपचारांची व्यवस्था व्हावी यासाठी कामोठे येथील रुग्णालयासोबत करारनामा तसेच 200 ICU आणि आवश्यकतेनुसार 200 ऑक्सिजन बेडसाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदी करण्याकरिता येणाऱ्या प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता मिळण्याबाबतच्या ठरावास महासभेत एकमतानं मंजुरी देण्यात आली आहे. MGM रुग्णालयानं 200 ICU बेड पनवेल महापालिकेस देण्याची तयारी दर्शवली असून त्या दृष्टीनं महापालिका सकारात्मक पावले उचलत आहे. याचबरोबर महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या सिडको नोड्समधील तसेच 29 महसुली गावांतील हस्तांतरित झालेल्या इमारतींची देखभाल दुरुस्ती आणि नूतनीकरण 3 वर्षांकरिता वार्षिक तत्वावर देण्याच्या ठरावावर चर्चा करून मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे पालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्ती नूतनीकरण आणि सुधारणा 2 वर्षांकरिता करण्याच्या विषयालाही मंजुरी देण्यात आली. त्यामुळे ही कामंही मार्गस्थ होऊन नागरिकांना चांगल्या सुविधा मिळणार आहेत. नमस्कार. आज दिनांक 20/4/2021 रोजीची सर्वसाधारण महासभा ऑनलाईनरित्या पार पडली आणि या महासभेमध्ये अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. त्यामध्ये सर्वप्रथम जे काही वार्षिक कामं असतील मग त्यामध्ये महानगरपालिकेच्या मालकीच्या इमारतीची दुरुस्ती असेल, रस्त्याची दुरुस्ती असेल, ही महत्त्वाची कामं पास झाली. परंतु त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे कोविड ह्या विषयावर चर्चा झाली. कोविडच्या संदर्भामध्ये आपण बघतोय की पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये अत्यंत कमी बेडची उपलब्धता आहे. मग त्यामध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजन ह्या बेडची खूप कमतरता आहे आणि बऱ्याच रुग्णांना त्याअभावी प्राण गमावे लागतात. म्हणून पनवेल महानगरपालिकेने आयत्या वेळेचा विषय महानगरपालिकेमध्ये आणला. मग त्यामध्ये MGM कामोठे जे हॉस्पिटल आहे रुग्णालय त्याबद्दल त्यासोबत आपण करार करणार आहोत ज्यामध्ये आपण सुरुवातीला 200 बेड ऑक्युपाय करणार आहोत. त्यामध्ये त्यात जे पहिले असतील 60 बेड जे आहेत ते व्हेंटिलेटरचे असतील आणि उर्वरित 140 बेड जे आहेत ते ICU म्हणजे ऑक्सिजनचे बेड असतील. आणि पुढच्या टप्प्यामध्ये अजून 200 बेडची आपण मागणी करणार आहोत. एकंदरीत त्याला लागणारा खर्च आणि प्रशासकीय मान्यता या महासभेने दिलेली आहे. जवळपास 35 कोटीचा खर्च याला लागणार आहे. आणि खऱ्या अर्थाने पाहता रुग्णांच्या जीवासमोर हा खर्च काहीच नाहीये कारण इतर कामं आपण पालिकेने बरीच केलेली आहेत. आता खरी गरज आहे ती पनवेल महानगरपालिकेतील हद्दीतील रुग्णांचा जीव वाचवणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी आजच्या महासभेमध्ये हा ठराव मंजूर करण्यात आला. आणि त्याचबरोबर कोरोनाच्या विषयावरती बऱ्याच चर्चा आणि बरेच प्रश्न नगरसेवकांच्या मनात होते त्यावरही चर्चा करण्यात आली. मग त्यामध्ये लसीकरण असेल, कोविड हॉस्पिटल असतील, पेशंट शिफ्टिंगचा प्रश्न असेल आणि इतर अन्य विषयावरती अत्यंत चांगल्या प्रकारची चर्चा होऊन त्यावरही आयुक्त महोदयांकडनं बरेचसे उत्तरं मिळाली आणि काही सूचनाही या सभागृहामध्ये इथे मांडल्या. पनवेल महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पनवेलच्या नाट्यगृहात संपन्न झाली. खरं तर पनवेलकरांच्या आज या कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे जे हाल होत आहेत, जी देठ संख्या जी आहे ती वाढत आहे, त्याला मुळात कारण की ज्यांनी सर्वप्रथम MGM महानगरपालिकेचा जो करार आहे, गॅट करार आहे, तो रद्द करा अशी सातत्याने अट्टास केला. वृत्तपत्रातून स्वतः पुढाऱ्यांनी याचा गाजावाजा करून क्रेडिट घ्यायला गेले त्यांच्यामुळं आज पनवेलमधले ही परिस्थिती आपल्यामध्ये निर्माण झाली. सर्वप्रथम मी त्यांचा जाहीर निषेध करतो कारण MGM हॉस्पिटलचा जो गॅट करार झाला होता तो करार पनवेलच्या खऱ्या अर्थाने हितासाठी पनवेलच्या आयुक्त साहेबांनी केलं होतं. आदरणीय आयुक्त साहेबांना मी सांगू इच्छितो की आत्ता जरी आजच्या या सभेमध्ये आपण हा विषय आणलेला आहे की 400 बेडचा या ठिकाणी ऑक्सिजन बेड अत्यंत गरजेचा आहे आणि त्या बेडचा आजचा जो ठराव आणलेला आहे त्या ठरावाला महासभेने मान्यता दिलेली आहे. त्याची तात्काळ कारवाई करावी आणि पनवेलकरांचे जीव वाचवण्याची जबाबदारी आहे ही पनवेल महानगरपालिकेवरती आलेली आहे. या ठिकाणी राज्य शासन, या जिल्ह्याच्या कलेक्टर, या जिल्ह्याच्या पालकमंत्री, कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचे जे प्रयत्न आहेत त्यांनी स्वतः जाऊन राजेश टोपे या आरोग्य मंत्री महोदयांची बैठक घेतली
त्यानंतर अनेकदा त्यांच्याशी फोनवरती संपर्क साधला. अखेर MGMच्या सोबत या आपला टाईप करण्यामध्ये सुद्धा प्रशांत ठाकूर साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. आमचे सन्माननीय आयुक्त आमचे महापौर यांचा सातत्याने या विषयावरती देखरेख सुरू आहे. मला विश्वास आहे की लवकरच 400 बेडचा या ठिकाणी हॉस्पिटल आपल्याला MGMमध्ये ती सुविधा पुरवल्या जातील. शिडकोने 72 बेडचा आपल्याला या ठिकाणी रुग्णालय कलंबोली समाज मंदिरमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. त्या शिडकोच्या MD साहेबांचं देखील मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो. खरं तर पुन्हा एकदा पनवेल महानगरपालिकेचे प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी आमच्या महापौर मॅडम सभागृह नेते त्याचप्रमाणे आमचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचा हा प्रयत्न अत्यंत चांगल्या दिशेने सुरू आहे. मला पनवेलकरांना विनंती करायची आहे की तरुणांचा डेथ रेट वाढता आहे, मृत्यूचा रेट वाढता आहे, तरुणांमध्ये जास्त प्रमाणात कोरोना या ठिकाणी पसरलेला आहे, लहान बाळकांमध्ये हा कोरोना पसरत आहे. तर याची आपण घरातल्या सर्व नागरिकांनी कुटुंब प्रमुखांनी काळजी घ्या आणि कोरोनामुक्त कुटुंब करा. देश होईल न होईल, महाराष्ट्र होईल न होईल, गाव होईल न होईल, तालुका होईल न होईल, परंतु माझा कुटुंब कोरोनामुक्त झाला पाहिजे म्हणून घराबाहेर जाऊ नका अशी कळकळीची विनंती करतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत.